1870 सालच्या आजूबाजूला ज्यूइश लोक अख्ख्या जगात विखुरले होते. हुशार लोक आहेत, मस्त करत होते. त्यांना काय असं वाटत नव्हतं आपलं राष्ट्र असावं. अहो, व्हिक्टोरियन काळातला ब्रिटिश प्राईम मिनिस्टर म्हणजे सध्याच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपेक्षा 5 पट तरी ताकदवान असेल. अख्ख्या जगावर ब्रिटनचं राज्य होतं. बेंजामिन डिझरेली हा ज्यूइश मनुष्य तेव्हा इंग्लंडचा पंतप्रधान होता. त्याच्या डोक्यात आलं असतं तर त्याने कुठेही ज्यूइश राष्ट्र केलं असतं. मुंबई, कायरो, ओटावा, सिडनी, कलकत्ता, ढाका, कुठेही त्याने तेव्हा काही कसं केलं नाही. 1871 साली फ्रान्स आणि जर्मनीमध्ये युद्ध झालं आणि फ्रान्सचा दारुण पराभव झाला. आता पुढे या दोघांमध्ये काहीतरी पेटणार, अख्खं जग महायुद्धाकडे जाणार असं वाटायला लागलं. तर तेव्हा फ्रान्सच्या एका सैनिकावर तो गुप्तहेर असल्याचा खोटा आरोप केला आणि त्याच्या चरित्राची अगदी विडंबना केली वर्तमानपत्राने. आणि त्यांचा रोख असा होता की हा ज्यूइश आहे म्हणून हा देशद्रोही आहे. मग ज्यूइश लोक म्हणाले, अरे तुम्ही कितीही चांगले वागलात, कितीही चांगलं केलं तरी तुमच्यावर आरोप होतो तेव्हा ते तुम्हाला फ्रेंच किंवा जर्मन म्हणून नाही बघत, फक्त ज्यूज म्हणून बघतात. आम्हाला आता स्वतःचं राज्य हवं. मग ते कुठे द्यायचं? त्यांची ओरिजिनल लँड होती पॅलेस्टाईन, म्हणजे जेरुसलेमच्या आसपास, डेव्हिड, सॉलोमन वगैरे 2000 वर्षापूर्वी. पण त्या भागावर तेव्हा टर्कीचं राज्य होतं आणि इंग्लंडला टर्कीला दुखवायचं नव्हतं. कारण टर्कीला त्यांनी दुखवून हातबल केलं असतं तर रशिया इस्तंबूलमध्ये घुसला असता. इस्तंबूलच्या शहराच्या बरोबरमध्ये बॉस्पोरस नदी वाहते. ती नदी काळा समुद्र आणि भूमध्य समुद्रांना जोडते. रशियाला अख्ख्या भूमध्य समुद्राला ॲक्सेस मिळाला तर ब्रिटनला कसं चालणार? ते नको नको, आपण टर्कीची मदत करूया. म्हणून ते ज्यूइश लोकांना काय म्हणाले, हे बघा तुम्ही असं करा, तुम्हाला राष्ट्र हवं ना, युगांडात घ्या 2000 मैल. तेव्हा एवढे बिचारे ब्रिटिश गडबडीत होते की ते युगांडाला विचारायलाच विसरले. पण ज्यूइश लोक काय बोलले, हे आपल्याला काय केनिया विनिया नको. म्हणजे अरे, त्यांनी फाईंड आउट पण नाही केलं केनिया आहे का युगांडा, कुठेतरी आफ्रिकात फलाना ठिकाणं आपल्याला नको, आम्हाला हीच लँड पाहिजे. मग ते त्याच्यावर हटून बसले. मग 1914 साली पहिलं युद्ध चालू झालं आणि तेव्हा टर्की गेला होता जर्मनीच्या बाजूने. फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि टर्की, जर्मनी असं चालू होतं युद्ध. तर इंग्लंडला भीती काय वाटायला लागली? तेव्हा टर्कीचं राज्य अख्ख्या अरेबियावर होतं, मक्केवर होतं, मदिनेवर होतं. त्याच्यामुळे इंग्लंडला वाटलं की टर्कीने धर्मयुद्ध, तेव्हा खलिफा होता तिथे, टर्कीने धर्मयुद्ध म्हणून जाहीर केलं तर आपल्या ब्रिटिश फौजेमध्ये जे मुसलमान शिपाई आहेत त्यांच्या निष्ठेवर काय परिणाम पडेल का? म्हणून त्यांनी काय आयडिया चालवली, ते अरबांकडे गेले. ते म्हणाले, हे टर्किश लोक, त्यांची लिपी वेगळी आहे, ते कशाला तुमच्यावर राज्य करतात? तुम्ही स्वतःचं अरबस्तान बनवा, मोठं राज्य बनवा, मस्त. आम्ही देतो तुम्हाला मदत, बंदुका देतो, दारुगोळा देतो वगैरे. अरब खुश, त्याला आपण टर्कीबरोबर लढूया. आणि त्यांच्यापासून ते स्प्लिंटर झाले. पण तेव्हाच ब्रिटिश लोक म्हणाले की अरे, हे अरब लोकांना जमेल का स्वतःचं राज्यबिज्य करायला? म्हणून त्यांनी फ्रेंचांना फोन लावला आणि अरबांची बोलणं चालू असतानाच फ्रेंचांबरोबर एक गुप्त करार केला 1916 साली, साइक्स पायकॉट पायको ॲग्रीमेंट. ते ॲग्रीमेंट असं होतं की हे जर का झाल्यानंतर, युद्ध जिंकल्यानंतर, आपण हे जे सगळं अरबस्थान आहे ते आपापसात वाटून घेऊ. उगाच या अरबांना कुठे त्रास द्यायचा स्वतः राज्यबिज्य करायचा? फ्रेंच म्हणाले, हे चांगलं आहे. पण गडबड काय व्हायला लागली? 1917 साली रशिया युद्धातून बाहेर पडेल असं वाटायला लागलं. तिथे राज्यक्रांती व्हायची चिन्ह दिसत होती. 1917 झाली. 1917 अमेरिका युद्धात आला होता पण तो बाहेर पडेल अशी इंग्लंडला भीती वाटत होती. त्यांना कुठल्याही परिस्थितीत अमेरिका युद्धात राहायला हवा होता. म्हणून त्यांनी काय डोकं चालवलं, 1917 त्यांनी एक डिक्लेरेशन केलं, बाल्फोर डिक्लेरेशन. त्याचा आता दिवस मनवतात, म्हणजे इस्रेलमध्ये सुट्टी वगैरे असते. त्या बाल्फोर डिक्लेरेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं की ज्यूज लोकांना हक्क आहे पॅलेस्टाईनमध्ये. आता बाल्फोर होता परराष्ट्रमंत्री. कोणाच्या लक्षात असतं परराष्ट्रमंत्री कोण आहे? इंदर कुमार गुजराल या भारताच्या पंतप्रधानांचा परराष्ट्रमंत्री कोण होता, आठवते का? अरे, मला इंदर कुमार गुजरालच आठवत नाही आहे. पण बाल्फोरचं नाव सगळ्यांच्या का लक्षात आहे? समजा जवाहरलाल नेहरू मेले नसते, निवृत्त झाले असते आणि राजीव गांधीच्या सरकारमध्ये ते परराष्ट्रमंत्री म्हणून आले असते, किंवा अटल बिहार वाजपेयी मोदींच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून आले असते, तर त्यांच्याकडे आपण फक्त परराष्ट्रमंत्री म्हणून नसतं बघितलं, त्यांचा वेगळा मान होता. तसा बाल्फोर हा मनुष्य पूर्वी पंतप्रधान होता ब्रिटनचा. मग निवृत्त झाल्यानंतर लफडी करायची सवय झाली, कंटाळा आला म्हणून परत राजकारणात आला होता. म्हणून त्याच्या शब्दाला वजन होतं. पण त्या बाल्फोर डिक्लेरेशनमध्ये 70 शब्द पण नाही आहेत. त्याच्यात त्याने खाली लिहिलं होतं की तिथले जे लोक आहेत त्यांच्या हक्कांचं उल्लंघन नाही होतं का मग? पण ते त्याच्याकडे कोणी काही लक्षच दिलं नाही.
लोक काय म्हणाले की पॅलेस्टाईन इज लँड विदाऊट पीपल अँड ज्यूज आर पीपल विदाऊट लँड. म्हणजे पॅलेस्टाईन ही अशी भूमी आहे जिथे लोकं नाहीत आणि ज्यूज असे लोक आहेत ज्यांना भूमी नाही. हे चुकीचं होतं, कारण लाखो पॅलेस्टाईनियन लोक तिथे राहत होते ऑलरेडी. पण याने आपलं डिक्लेअर करून टाकलं, मग ते तिकडे हळूहळू जायला लागले. आता पहिलं युद्ध संपल्यानंतर ब्रिटिश आणि अरबांच्या तोंडाला पानं पुसली आणि काहीतरी वेगळंच तयार करून टाकलं. काय वाटतील ते म्हणजे मँडेट सिरिया आणि लेबनॉन दिलं फ्रान्सला, हे अख्खं पॅलेस्टिनियन ब्रिटिशांकडे ठेवलं. आणि हे देश बनवत होते ना, सौदी अरेबियाला मात्र दिलं स्वातंत्र्य, हे देश बनवत होते म्हणजे किती आर्बिट्ररी. म्हणजे एखादा मुलगा असं काहीतरी ह्याच्यावर कागदावर रेगा इकडे तिकडे मारतो आहे आणि असंच चर्चिल इकडे तिकडे बघताना, अरे मधू एक ग्लुकोज बिस्किटचा पुडा आणरे, आणि तो पुडा आणताना कुठली तरी एक लाईन मारून टाकली. इराकसारखा देश बनवला, त्यांना हेच दिलं नाही, ॲक्सेसच दिला नाही समुद्राला. आणि इराकचं ॲडमिनिस्ट्रेशन कोणाकडे दिलं? मुंबईला. आणि मुंबई म्युन्सिपॅलिटीला त्यांचे स्वतःचे खड्डे बुजवता येत नाहीत, त्यांच्याकडे इराकचं ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे एवढी त्यांनी लफडी केली ना, मग तिथे त्यांचं राज्य होतं. मग काय झालं, दुसऱ्या महायुद्धाची नांदी व्हायला लागली, हिटलर आला, ते ज्यूज सगळे लोक युरोपमधून पळायला लागले आणि ते पॅलेस्टिनियनमध्ये यायला लागले, जास्ती 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 यायला लागले. मग तिकडच्या अरबांना भीती वाटायला लागली की हे लोक छोटेसे आपल्यावर येऊन राज्य करणार. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटनला कंटाळा आला होता, त्यांना तिथून निघायचं होतं. मग तिथे अरबांचं आणि ज्यूचं काय करायचं? आणि सगळे अत्याचार झाले होते ज्यूजवर जर्मन ख्रिश्चन जर्मनांकडून, पण त्यांनी तुम्हाला सांगितलं ठीक आहे आम्ही तुम्हाला पॅलेस्टाईनच्या इथे राज्य देतो. पॅलेस्टाईन अरबांना ते नको होतं, म्हणून त्यांनी ठरवलं युनायटेड नेशन्सकडे हा प्रश्न न्यायचा नोव्हेंबर 1947. तर अरब काय म्हणाले, आपण जिंकणारच कोर्टामध्ये. त्यांच्या बाजूला काय काय, नुकतंच एक स्वतंत्र झालेलं राष्ट्र पण त्यांच्या बाजूला होतं, ऑगस्ट 1947 स्वतंत्र झालेलं, त्याने पण अरबांच्याच बाजूने व्होट केलं होतं. पण युनायटेड नेशन्समध्ये काय झालं, रशियाच्या USSR लोकांनी सगळ्यांनी जूनच्या बाजूने व्होट केलं, त्याच्यामुळे टू स्टेट्स असं सोल्युशन आलं. त्याच्यामुळे एक अरबांचं राष्ट्र, एक ज्यूचं राष्ट्र. अरब म्हणत होते आपण सगळे एकत्र राहूया आणि बहुसंख्याक करूया, तुम्हाला तुमचे हक्क मिळतील. पण ज्यूजना ते नको होतं, आता आम्हाला स्वतःचं राज्य पाहिजे. आणि आपण पूर्वी बघितलं होतं, तुम्हाला आठवत आहे का, की कोकण म्हणजे इस्रायल, सह्याद्री म्हणजे जॉर्डन रिव्हर, पुणे म्हणजे जेरुसलेम, पुणे जिल्हा म्हणजे वेस्ट बँक, पूर्व महाराष्ट्र म्हणजे जॉर्डन, गोवा म्हणजे गाझा, कर्नाटक म्हणजे इजिप्त, गुजरात म्हणजे लेबनॉन, मध्य प्रदेश म्हणजे सिरिया, जॉर्डन म्हणजे पूर्व महाराष्ट्र, इराक त्याच्या बाजूला आणि इराण म्हणजे ओरिसा, इराक म्हणजे हैदराबाद. तर हा असा सगळा त्याचा नकाशा आहे. तर ते हरले नोव्हेंबर 1947. मे 15, 1948 ब्रिटिश तिकडनं निघाले. अरबांच्या डोक्यात काय होतं, ज्या क्षणी ब्रिटिश निघतील त्या क्षणी घुसायचं, आणि म्हणजे मारायचं वगैरे नाही ज्यूजना, ते शरणागती पत्करतील, मग झालंच सगळं. ज्यूची तेव्हा मनस्थिती काय होती, की नुकतेच कॉन्सन्ट्रेशन कॅम्प वगैरे झाले होते, आता चायला हा लढायचं किंवा मरायचं, ते असे बंदुका बिंदुका घेऊन तयार होते. आणि त्यांनी तो हल्ला थांबवला. मग लगेच हे परत कोर्टात गेले. तर ज्यूज लोक बोलले, तुम्ही कोर्टात गेलात नोव्हेंबर 1947, मग मे 1948 हल्ला करून हरलात, आता परत कोर्टात काय जाता? मग 1967 इस्रायलवर परत हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये त्यांनी वेस्ट बँकही जिंकली आणि गाझाही जिंकली, म्हणजे त्यांनी पुणे जिल्हाही जिंकला आणि गाझाही जिंकला. आता त्या दोन याच्यामध्ये लँड कॉरिडॉर कसा देणार ना, कारण लँड कॉरिडॉर काढायला पाहिजे कर्नाटकातून, त्याला कर्नाटकाची परवानगी नाही, आणि कोकणातून काढला तर कुठूनही काढला तरी कोकणाची दोन शकलं होणार. त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम असा झाला आहे की वेस्ट बँक आणि गाझा या दोनमध्ये जर का टू स्टेट सोल्युशन करायचं असेल तर तिथे सगळं भांडण आहे. तर मुख्य प्रॉब्लेम कसा आहे की हमास इकडे आहे गाझामध्ये, वेस्ट बँकमध्ये दुसरेच लोक आहेत. या लोकांना जर का आपण आता कसं करणार टू स्टेट सोल्युशन, इस्रायल आता इराणबरोबर भांडणार, या सगळ्या लोकांमध्ये जर का, आणि कोणाला हवे होते बिचारे पॅलेस्टिनियन लोक? लाखो ज्यूइश लोक निर्वासित झाले होते इराणमधून, इराकमधून, त्या सगळ्यांना इस्रायलने सामावून घेतलं. हे पॅलेस्टिनियन निर्वासित होणार होते, त्यांनाही अरब राष्ट्र सामावून घेईल असं वाटत होतं, पण ते नाही झाले. तर त्यांच्याकरता काहीतरी करायला पाहिजे. कोण करू शकेल? मी पूर्वी म्हटलं होतं तसं, भारत करू शकेल. भारतने पॅलेस्टाईनला पहिल्यापासून पाठिंबा दिला आहे,
इस्रायलची पण मित्र आहे. शिया सुनी मुस्लिम सगळे भारतामध्ये गुण्यागोविंदाने राहतात. त्याच्यामुळे आता हे एकदा इराणबरोबरची कटकट संपली, कोणाला नको आहे आता युद्ध, किती खर्च, त्या लोकांना पण किती मजा येईल तिथे त्यांचं स्वतःचं राज्य आलं तरी. तर आता वेस्ट बँकमध्ये वेगळं राज्य, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये वेगळं राज्य, गोवामध्ये वेगळं राज्य, ही दोन वेगवेगळी अरब फ्री स्टेट केली, म्हणजे याचं 3 स्टेट सोल्युशन केलं तर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. डॉक्टर रवी गोडसे.